बोहर थर्ड पॉश्चर बाजार आहे और हायड्रोजन आयटम काल आपण बोहरचं पहिलं पॉश्चर बघितलं इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट ओनली अराउंड द न्यूक्लियस वेन न्यूक्लियस इज ॲट द सेंटर ऑफ द पर्टिक्युलर ॲटम अँड नेसेसरी सेंटीमीटर फोर्स प्रोव्हाइडेड टू द इलेक्ट्रॉन इज बाय कुलॉम्बियन फोर्स ऑफ अट्रॅक्शन सो व्हॉट एवर द कुलॉम्बियन फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड पॉझिटिवली चार्ज न्यूक्लियस विच वॉज प्रोव्हाइडेड सेंट्रीपिटल फोर्स ऑफ द इलेक्ट्रॉन टू मूव इन अ सर्क्युलर ऑर्बिट दॅट वॉज द फर्स्ट बोहर पॉस्टुलेट सेकंड बोहर पॉस्टुलेट इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व ओनली इन दोज स्टेशनरी ऑर्बिट हूज अँग्युलर मोमेंटम इज एन एच अपॉन टू पाय सो एन व्ही आर इज इक्वल टू एन एच अपॉन टू पाय मग हे एम व्ही आर इज इक्वल टू एन एच अपॉन टू पायच हा हे बोहरला एक्सप्लेन करता आलं नाही हे कोणी एक्सप्लेन केलं डी ब्रॉगलीने एक्सप्लेन केलं आणि डी ब्रॉगलीने एक्सप्लेन करून काय सांगितलं इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस नॉट इन अ सर्क्युलर ऑर्बिट ऑफकोर्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट बट इन द फॉर्म ऑफ वेव इट इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट इन द फॉर्म ऑफ वेव अँड ही डिराइव दॅट एम व्ही आर ऑलवेज एन एच अपॉन टू पाय म्हणून बोहर सेकंड पॉसिबल काय सांगतं अँग्युलर मोमेंटम ऑर्बिट इज इक्वल टू एन एच अपॉन टू पाय सो दॅट वी हॅव सीन टिल बोहर सेकंड पॉसिबल यस्टरडे वी डिस्कस इन डिटेल बोहर सेकंड पॉसिबल बाय कंपॅरिझिंग इट्स इक्वेशन विथ द डी ब्रॉगली वेव्हलेंथ ऑफ द मॅटर वेव्ह नाउ वी सी थर्ड पॉसिबल काल आपण एक फिगर काढली होती मला इलेक्ट्रॉन मे बी इन द फर्स्ट सेकंड थर्ड और फोर्थ ऑर्बिट दिस इज ॲटोमिक मॉडेल आणि मी एनर्जी लेवल डायग्राम पण काढली होती एनर्जी लेवल ग्राउंड स्टेट फर्स्ट एक्साइटेड स्टेट सेकंड एक्साइटेड स्टेट थर्ड एक्साइटेड स्टेट इफ इलेक्ट्रॉन इज ॲट फर्स्ट लेवल यन इज इक्वल टू वन टू थ्री अँड फोर ही लेवल आहे इलेक्ट्रॉन ज्या लेवलमध्ये फिरतो आहे फर्स्ट ऑर्बिट सेकंड ऑर्बिट पहिल्या ऑर्बिटची एनर्जी ई वन सी एन इज इक्वल टू ची एनर्जी ई टू यन इक्वल टू थ्री त्याची एनर्जी ई थ्री आणि यन इक्वल टू फोर त्याची एनर्जी असू शकते ई फोर इलेक्ट्रॉन इज इन फर्स्ट स्टेट और सेकंड स्टेट मी तर सेकंड स्टेटमध्ये गेलो ओके व्हेन वी हिट द ॲटम इफ वी हिट द ॲटम देन वॉट हॅपन इलेक्ट्रॉन रिसीव्ह एनर्जी आता हे इलेक्ट्रॉन एनर्जी कशी रिसीव्ह करतात ह्या सगळ्या कन्सेप्टला आपण सेमी कंडक्टर या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे बॅटरीमध्ये इतकी एनर्जी नसते त्यात इलेक्ट्रॉन वरती जातो या केसमध्ये इलेक्ट्रॉन हिट बॅक काय करतात इलेक्ट्रॉन इट विल ॲब्सॉर्ब द एनर्जी मग एनर्जी मिळाली म्हणजे कुठं जाणार आहे दॅट इलेक्ट्रॉन मे गो टू द नेक्स्ट एम्प्टी स्टेट या इलेक्ट्रॉनसाठी ही कुठली स्टेट आहे एम्प्टी स्टेट आहे ना तर एम्प्टी स्टेट काय असते कंडिशन माहीत असतो ना इफ दिस इज द एम्प्टी स्टेट इफ दिस इज द एम्प्टी स्टेट इन इलेक्ट्रॉनिक्स एम्प्टी स्टेट अबाउट द व्हॅलन्स बँड त्याला काय म्हणतो आपण एम्प्टी स्टेट अबाउट द इलेक्ट्रॉन लेवल और अबाउट द लेवल ऑन विच इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग दॅट इज सेड टू बी कंडक्शन बँड म्हणजे जर इलेक्ट्रॉन इथं असेल या स्टेटला म्हणजे हे वर्चस्व कुठले कंडक्शन बँड जिथे इलेक्ट्रॉन आहे त्याच्या वर्चस्व तिथे असते एम्प्टी दॅट इज सेड टू बी कंडक्शन बँड ॲज पर इलेक्ट्रॉनिक्स कन्सेप्ट नो नीड टू डिस्कस व्हॉट इज दॅट एम्प्टी बँड ऑर कंडक्शन बँड इज इट क्लियर व्हेन वी हीट द ॲटम When we heat the atom, electron receives the energy. After receiving the energy, what happens? Electron jump to excited state. बरोबर आहे मग या ठिकाणी हे झालं ॲटमच्या केसमध्ये वरच्या ऑर्बिटला गेला इथे काय झालं वरच्या एनर्जी लेवलला इलेक्ट्रॉन गेला इलेक्ट्रॉन एक्साइट टू दी अप्पर एनर्जी लेवल वेन आफ्टर ॲब्सॉर्बिंग द एनर्जी After absorption, so
इलेक्ट्रॉन एक्साइट फ्रॉम एन इक्वल टू एन इक्वल थ्री व्हेन व्हेन एन इलेक्ट्रॉन एब्सॉर्ब द एनर्जी. सो आफ्टर एब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी, आफ्टर एब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी व्हाट हैपन, इलेक्ट्रॉन एक्साइट्स, एक्साइट्स म्हणजे काय झाला, वरती गेला बरोबर. ज्या ऑर्बिटमध्ये होता त्या ऑर्बिटला मी पी ऑर्बिट म्हणतो, त्या ऑर्बिटला मी पी और पी ऑर्बिट म्हणतो. वरती गेला म्हणजे कुठल्या ऑर्बिटला गेला, एन ऑर्बिटला गेला. व्हेन आफ्टर ऍब्सॉर्बिंग द एनर्जी, म्हणजे इथं असताना त्याची काय तरी एनर्जी होती, बट व्हेन दॅट इलेक्ट्रॉन रिसीव द एनर्जी जंप फ्रॉम लोअर एनर्जी स्टेट टू द अपर एनर्जी स्टेट. इलेक्ट्रॉन जंप फ्रॉम लोअर एनर्जी स्टेट टू द अपर एनर्जी स्टेट, इज इट क्लियर. मग तुम्हाला आता इथं आपण इलेक्ट्रॉनिक्सची कन्सेप्ट बघू. व्हेनेवर ऍटम ऑर इलेक्ट्रॉन इन द एक्साइटेड स्टेट इट स्पेंड्स टाइम इंटरवल ऑफ 10⁻⁸ सेकंद. एक्साइटेड स्टेटला इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त किती वेळ राहू शकतो, एक्साइटेड स्टेटला इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त किती वेळ राहू शकतो, 10⁻⁸ सेकंद. आफ्टर स्पेंडिंग दिस मच टाइम इंटरवल व्हाट शुड हॅपन, इलेक्ट्रॉन शुड कम टू इट्स ओरिजिनल स्पेस और ओरिजिनल पोजिशन. आफ्टर स्पेंडिंग टाइम इंटरवल इलेक्ट्रॉन हैज टू कम इट्स मीन पोजिशन बरोबर. मग इथं अगोदर असताना त्याची एनर्जी आणि वरती गेल्याची एनर्जी, एनर्जी चेंज आहे का, ऑफकोर्स आहे. आफ्टर ऍब्सॉर्बिंग द एनर्जी इलेक्ट्रॉन गो जंप्स इन टू अपर स्टेट, इलेक्ट्रॉन जंप फ्रॉम अपर स्टेट पी लेवल टू द एन लेवल. आफ्टर स्पेंडिंग 10⁻⁸ सेकंड इलेक्ट्रॉन कम्स टू ग्राउंड स्टेट. जी एनर्जी घेऊन तो वरती गेला होता तीच एनर्जी तो काय करणार आहे, बाहेर फेकणार आहे. दॅट इलेक्ट्रॉन रिलीजेस द एनर्जी. सो हाऊ मच एनर्जी रिलीजेस, हाऊ मच एनर्जी रिलीजेस, हाऊ मच एनर्जी रिलीजेस, इट इज एनर्जी, एनर्जी डिफरन्स फ्रॉम एन ऑर्बिट मायनस एनर्जी डिफरन्स फ्रॉम एन टू पी ई एन मायनस ई पी. इथं असणारी इलेक्ट्रॉनची एनर्जी ऍब्सॉर्प्शन झाल्यानंतर आणि इथं असणारी एनर्जी विपर ऍब्सॉर्प्शन दोघांचा डिफरन्स जर घेतला तर काय होणार तुम्हाला, एवढी एनर्जी इमिट झाली दिसणार. सो दिस एनर्जी इज इमिटेड इन द फॉर्म ऑफ रेडिएशन, म्हणजेच काय, इन द फॉर्म ऑफ फोटॉन, म्हणजेच काय याची एनर्जी किती इमिट झाली, एच न्यू. म्हणून मी असू शकतो एच न्यू इतकी एनर्जी इमिट झाली, कशी घेणार तुम्ही एनर्जी, ई एन मायनस ई पी. यू कॅन गेट ई एन मायनस ई पी, एच न्यू इतकी एनर्जी इमिट झाली म्हणजेच काय, एनर्जी लेवल डिफरन्स फ्रॉम अप्पर स्टेट टू दी लोअर स्टेट. सो आय कॅन डिफाईन बोहर थर्ड क्वेश्चन ॲज, आता बघा वरती गेला एक्साइट झाला, खाली आला म्हणजे काय, इलेक्ट्रॉन खाली आला म्हणजे काय झाला तो डी एक्साइट, एक्साइट आणि डी एक्साइट, एक्साइटेशन म्हणजे वरती झाले, डी एक्साइटेशन म्हणजे परत ज्या पोझिशनला होता त्याच पोझिशनला येते, दॅट इज टू बी डी एक्साइटेशन. ओके, सो बोहर थर्ड क्वेश्चन आय कॅन डिफाइन ॲज व्हेन इलेक्ट्रॉन जंप फ्रॉम कुठून, हायर ऑर्बिट, हायर म्हणजे एन म्हणून म्हणजे एन. ओके, परत एन टू तो पी ला जाईल, हायर ऑर्बिट टू दी इनर ऑर लोअर, अप्पर टू लोअर म्हणा किंवा हायर टू लोअर म्हणा काही प्रॉब्लेम नाही, हायर टू दी लोअर एनर्जी लेवल, हायर टू लोअर एनर्जी लेवल. एनर्जी लेवल, एनर्जी लेवल बाय इमिशन ऑफ, बाय इमिशन ऑफ एनर्जी, किती एनर्जी इमिट झाली, बाय एनर्जी इमिशन ऑफ एनर्जी इज द डिफरन्स बिटवीन एनर्जी लेवल ऑफ हायर टू लोअर लेवल, और आई कैन से लोअर एनर्जी लेवल. व्हेन इलेक्ट्रॉन जंप फ्रॉम हायर टू लोअर एनर्जी लेवल बाय इमिशन ऑफ एनर्जी, किती एनर्जी इमिट झाली, ई इक्वल टू डिफरन्स बिटवीन एनर्जी लेवल ऑफ हायर टू द एनर्जी लेवल ऑफ
लोअर लेवल मग हे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळे स्टेटमेंट दिले आहे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट इज व्हेनेवर इलेक्ट्रॉन जंप फ्रॉम हायर टू लोअर ऑर्बिट इट इमिट्स द रेडिएशन हाऊ टू मेजर एनर्जी ऑफ दॅट इमिटेड रेडिएशन इट कॅन बी मेजर्ड एज ए एनर्जी लेवल डिफरन्स बिटवीन हायर ऑर्बिट और हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल और हायर ऑर्बिट एनर्जी टू दी लोअर ऑर्बिट एनर्जी दॅट इज बोहर थर्ड पॉस्टुलेट आणि हेच प्रिन्सिपल आइन्स्टाइन फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये सुद्धा यूज केलं गेलं हेच प्रिन्सिपल इलेक्ट्रॉनिक स्पेक्टमध्ये यूज केलं जातं व्हेनेवर इट कम्स फ्रॉम हायर टू लोअर ऑलवेज एनर्जी इज इमिटेड इन द फॉर्म ऑफ रेडिएशन मीन्स इन द फॉर्म ऑफ फोटॉन मीन्स इट्स एनर्जी सेड टू बी एच न्यू कारण तुम्हाला माहिती आहे फोटॉनची एनर्जी किती असते एच न्यू इज इट क्लियर दिस इज बोहर थर्ड पॉस्टुलेट नाउ वी सी इफ इलेक्ट्रॉन इज रिवॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस ओके इफ इलेक्ट्रॉन जंपिंग फ्रॉम लोअर ऑर्बिट टू हायर ऑर्बिट म्हणजे एन इज इक्वल टू वन ला होता एन इक्वल टू टू ला गेला म्हणजे रेडियस चेंज झाले एन इक्वल टू ला होता एन इक्वल टू थ्री ला गेला म्हणजे परत रेडियस चेंज झाले रेडियस जशी चेंज होईल तसं त्याचं काय इलेक्ट्रॉनचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढतो का नाही किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर जरी वाढला एन तर त्याचा रेडियसवर काय परिणाम होणार आहे का नाही लेट अस फाइंड दॅट प्रपोर्शन ऑर रिलेशन बिटवीन प्रिन्सिपल क्वांटम नंबर ओके प्रिन्सिपल क्वांटम नंबर अँड रेडियस ऑफ द बोहर ऑर्बिट सो हियर अगदी सिम्पल पॉईंट आहे ओके इक्वेशन फॉर रेडियस ऑफ बोहर ऑर्बिट आय कॅन से इथं काय आर वन फर्स्ट ऑर्बिटला सेकंडला आर टू थर्डला काय आर थ्री आणि लास्टला काय आर एन कधी एन्थ ऑर्बिटला एन्थ ऑर्बिटला हे फर्स्ट ऑर्बिट सेकंड ऑर्बिट मग रेडियस आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर्स काय रिलेशन आहे का दॅट वी आर गोइंग टू फाइंड अगदी सिम्पल आहे एरिवेशन रेडियस फॉर बोहर ऑर्बिट टू बी आस्क फॉर थ्री मार्क्स फॉर दी एक्झामिनेशन ओके आय कॅन यूज हिअर बोहर फर्स्ट पॉस्टुलेट युझिंग बोहर फर्स्ट पॉस्टुलेट using Bohr first postulate what is first postulate mv square upon r eta discuss keli apan okay e square upon 4 pi epsilon 0 r square so this r gets cancelled what you get mv square is equal to e square upon 4 pi epsilon 0 r therefore v square is equal to e square upon 4 pi m एक्सलॉन झिरो आर दिस इज इक्वेशन वन म्हणजे इक्वेशन वन वर व्हॅल्यू किती काढली दिस इज इक्वल टू ई स्क्वेअर अपॉन फोर पाय एम एक्सलॉन झिरो आर ठीक आहे युझिंग बोहर फर्स्ट पॉस्टुलेट युझिंग बोहर सेकंड पॉस्टुलेट युझिंग बोहर सेकंड पॉस्टुलेट काय सेकंड पॉस्टुलेट एम व्ही आर एम व्ही आर इज इक्वल टू काय एन एच अकाउंट टू फायना काल आपण बघितलं देअर फोर व्ही इज इक्वल टू एन एच अकाउंट टू पाय एम आर ओके टू पाय एम आर स्क्वेअरिंग दिस व्हॅल्यू दॅट इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर अकाउंट फोर पाय स्क्वेअर एम स्क्वेअर आर स्क्वेअर द्यायचा फक्त स्क्वेअर केला काय स्क्वेअर केला आहे तुम्हाला की इक्वेशन टू काय करायचं आहे इक्वेशन वन मध्ये पुट अप करायचं आहे ओके देअरफोर पुट इक्वेशन टू इन वन वी गेट व्हॉट वी गेट देअरफोर एन स्क्वेअर एच स्क्वेअर अपॉन फोर पाय स्क्वेअर एम स्क्वेअर आर स्क्वेअर इज इक्वल टू e square upon 4 pi m epsilon 0 r r gets cancelled 4 4 gets cancelled 1 pi and square of 1 pi the square side pi cancelled mass mass gets cancelled 1 mass and square square of mass cancelled काय झालं बघा therefore what remains h square h square upon 4 pi m
इक्वल टू ई स्क्वायर अपॉन एप्सिलॉन जीरो. तर बघा ना हे 4π 4π कॅन्सल झालं, एम पण एम पण कॅन्सल झालं, सिंगल आणि आतमध्ये कॅन्सल एवढं स्टोर राहिले. देअरफोर एन स्क्वेअर एच स्क्वेअर एप्सिलॉन झिरो अपॉन ई स्क्वेअर 4π m इज इक्वल टू आर. देअरफोर आर इज इक्वल टू प्लॅन्स कॉन्स्टंट एच एप्सिलॉन झिरो परमिटिविटी कॉन्स्टंट इलेक्ट्रॉनचा चार्ज कॉन्स्टंट 4π कॉन्स्टंट मास ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट इन टू एन स्क्वेअर वेअर एच काय आहे प्लॅन्स कॉन्स्टंट हाय कॉन्स्टंट आहे प्लॅन्स कॉन्स्टंट म्हणजे किती असते माहिती का 6.63 × 10⁻³⁴ जूल सेकंड इतकी व्हॅल्यू असते हे लक्षात ठेवा. ई म्हणजे काय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती असतो चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻¹⁹ कुलॉम. ओके एम एम म्हणजे काय मास ऑफ इलेक्ट्रॉन किती असतं 9.1 × 10⁻³⁹ के जी आणि एफॉन झिरो 8.85 × 10⁻¹⁹. ओके हे सगळ्या टर्म्स काय आहे कॉन्स्टंट. म्हणून मी काय म्हणतो देअरफोर आर प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. रेडियस ऑफ हे एन स्क्वेअर म्हणजे एन ऑर्बिट आहे म्हणून याला म्हणतो आर एन. रेडियस ऑफ बोहर ऑर्बिट रेडियस ऑफ बोहर ऑर्बिट ऑलवेज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. जसं क्वांटम नंबर वाढत झाले 1, 2, 3, 4 तशी रेडियस कमी होणं तर वाढत जाणार आहे स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. सो रेडियस ऑफ बोहर ऑर्बिट ऑलवेज प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डेरिवेशन. डिराइव्ह द इक्वेशन फॉर रेडियस ऑफ बोहर ऑर्बिट इट इज ऑलवेज आर प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर. अगदी सिम्पल डेरिवेशन आहे फक्त लक्षात ठेवा काय केलं याच्यामध्ये बोहर फर्स्ट पॉस्टुलेट यूज केलं बोहर सेकंड पॉस्टुलेट यूज केलं दोन्ही इक्वेशन इक्वेट केले आणि काय कॅल्क्युलेट केलं रेडियस ऑफ बोहर ऑर्बिट. इज इट क्लिअर. सो वी कॅन स्टॉप हियर. थँक्यू.